शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील BSc नर्सिंगच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली. ऋतुजा बागडे व 19 वर्ष असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहे. ऋतुजाच्या मृत्यूने वसतिगृहात शोककळा पसरली आहे. ऋतुजा बागडे BSc प्रथम वर्षाला शिकत होती. सप्टेंबरमध्येच कॉलेज सुरू झाले होते. नर्सिंग महाविद्यालयात तिची नियमित हजेरी होती. मेडिकल परिसरात नर्सिंग वसतिगृहातील खोलीत एकटीच राहत होती. तिचे पहिल्या सत्राची परीक्षा सुरू होती. ती एकटीच अभ्यास करण्यासाठी वेगळ्या खोलीत जात असे. मंगळवारी रात्री 10 सुमारास ती तिच्या खोलीत गेली. रात्री 12 तिने मोबाईलचे स्टेटस बघितले होते, परंतु सकाळी 7 सुमारास नियमित गणनेच्या वेळी ती हजर झाली नाही. त्यामुळे अन्य विद्यार्थिनींनी तिला बोलवायला तिच्या खोलीकडे गेल्या. दारातून लावलेले दिसले. आवाज देऊनही प्रतिसाद नसल्याने काही विद्यार्थिनींनी खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न केला असता तिला गळफास लागलेल्या स्थितीत पाहून त्यांना धक्का बसला. मेडिकल प्रशासनातर्फे लगेच अजनी पोलिसांना माहिती देण्यात आली. शवविच्छेदनानंतर सायंकाळी तिचे पार्थिव मूळ गावी पाठवण्यात आले. रात्री नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी तिला श्रद्धांजली वाहिली. या घटनेने नर्सिंग महाविद्यालयात हडहड व्यक्त होत आहे.